नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी येत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे येत्या 14 फेब्रुवारीपासून 10वी आणि 12वीच्या प्रॅक्टिकल एक्झाम आणि तोंडी परीक्षा होणार आहेत. या संदर्भामध्ये ही अपडेट आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जसं की माहीत आहे ह्यावर्षी 10वी आणि 12वीच्या एक्झाम ज्या आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. आणि त्यामुळंच तुमच्या मनामध्ये वारंवार एक प्रश्न येत आहे, जर परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आलात तर तुमच्या परीक्षेचं तुमच्या एक्झामचं काय होईल. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये राज्य शिक्षण मंडळाने जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओला न स्किप करता तुम्ही संपूर्ण बघा, जेणेकरून जी काही माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि मित्रांनो, एक विनंती आहे, जवळजवळ 82% जे व्ह्यूवर्स आहेत ते फक्त व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तर अशा व्ह्यूवर्ससाठी एक विनंती आहे की जर तुम्ही चॅनलला व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही आम्ही व्हिडिओ अपलोड करू. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाइम लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, जसे की तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, कोरोना बाधित असलेल्या 10वी 12वीच्या मुलांचं होणार पुनर्परीक्षा. तर मित्रांनो, या ठिकाणी सांगण्यात येत आहे, जर तुम्ही परीक्षेच्या दरम्यान किंवा परीक्षेच्या अगोदर, मग ती प्रॅक्टिकल एक्झाम असो, तोंडी एक्झाम असो किंवा होणारी आपली रेग्युलरची थेरी एक्झाम असो, यामध्ये जर तुम्ही परीक्षेमध्ये किंवा परीक्षेच्या पूर्वी जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह होत असाल तर तुम्हाला तुमच्या परीक्षा ह्या पुन्हा होणार आहेत असं सांगण्यात येत आहे. तर या ठिकाणी बघा, राज्यातील 10वी 12वीतील 32 लाख विद्यार्थ्यांचे 4 मार्चपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. परीक्षेचे नियोजन वेळेनुसारच होणार आहे, परंतु परीक्षेच्या वेळी कोरोना बाधित अथवा परीक्षा देताना कोरोना बाधित झालेल्या मुलांची स्वतंत्रपणे पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे असं स्पष्टीकरण राज्य शिक्षण विभागानं दिलेलं आहे. 10वी 12वीतील जवळपास 6.5 लाख विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, त्यामुळे त्यांना शाळा बंद झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा देखील ऑनलाईन शिक्षण देखील घेता आलेलं नाही आहे. कोरोनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात बहुतेक दिवस शाळा बंद राहिल्या. ऑनलाईन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना दिले, मात्र 12वीच्या विद्यार्थ्यांनी विशेषतः विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन पटले नाही, त्यामुळे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. सध्या कोरोना वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेत पाठवायचे की नाही या संभ्रमात पालक आहेत. अशा परिस्थितीत 4 मार्चपासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. परीक्षापूर्वी कोरोना बाधित आढळलेल्या मुलांची स्वतंत्रपणे पुनर्परीक्षा घेतली जाणार असून संबंधितांची प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, बरेच विद्यार्थी खूप कन्फ्यूज होते ऑफलाईन एक्झाममुळं, ऑनलाईन एक्झाम घ्याव्यात किंवा एक्झाम रद्द कराव्यात अशा मागणीमध्ये होते. परंतु मित्रांनो, या ठिकाणी राज्य विभागाने शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिलेलं आहे, जर तुम्ही कोरोनाच्या एक्झामच्या अगोदर कोरोना पॉझिटिव्ह होत असाल किंवा एक्झामच्या दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह होत असाल तर तुमच्या एक्झाम ज्या आहेत त्या पुन्हा घेतल्या जातील. पण जी आत्ता डेट ठरलेली आहे त्या म्हणजे 4 मार्चपासूनच तुमच्या ऑफलाईन एक्झाम सुरू होतील, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं जो पोस्टपॉन किंवा एक्झाम कॅन्सल होणार नाही आहे. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित अभ्यास वगैरे करा आणि एक्झामला एक्झामची तयारी करा. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. काही डाऊट असतील नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. भेटूयात असेच एका माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.